Join Cell Academy, Goa's best coaching for IIT, JEE and medical exam preparations for class 7 to 12. Register today for Cell Talent Search exam for class 6 to 12. Admissions are now open for Repeaters Medical Badge for NEET 2022. ह्या कापणी मळणी यंत्रा खातीर सरकारान 24 रुपया दर ठरवलेलो आसा आणि भितरले 12 रुपया हे सरकार देता. तर उरलेले जे 12 रुपया जे असतात ते शेतकऱ्यांना दिवचे असतात. पण आमचे माननीय उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर सर यांच्यानी सांगला की ना, जे उरलेले शेतकरी, कारण शेतकऱ्याक म्हणून जे उरलेले जे पैसे आहेत 12 रुपये हार्वेस्टिंगचे, ते आपण स्वतः दितले म्हणून सांगलेले आहेत. म्हणजे शेतकऱ्यांक आमच्या जे शेतकरी त्यांना एकही पैसो स्वतःक हार्वेस्टिंगचा असं दिवचो पडचो ना. आणि ही खरोखरच ही मोठी गोष्ट असा, खरोखरच हे घडले काम सरांनी केलेले असा. आणि सर अक्षत मदती घेतात म्हणून सर पॉप्युलर असतात. आज जवळजवळ 20 वर्षात ते आमदार असतात ह्या भागाचे. याचं कारण तेच असं की ते मदतीक लोकांच्या सोबत धावतात. विकासात आम्ही खंयच कमी जाऊ ना, पण ह्या नोकऱ्यो आज दिवपाच्यो आज हो टायम आयलो. फुडली 5 वर्सां म्हणटे एम्प्लॉयमेंटाचे इलेक्शन असतले, नोकरीचे इलेक्शन असतले. म्हणून तुमच्याकडे मागता हांव सगळे तयारी रावचे, कारण आज शेतकरी वयर सरपाक जाय म्हणून कापणी मशीन आम्ही दिता, सगळे किती करतात. आणि जय शेतकऱ्यांक कसली गरज असल्यार हांव पहिलो मनीस असतलो जो तुमचे बरोबर असतलो आणि कामाक असतलो. पण आज आमकां फुडलें जे इलेक्शन हा तेजेर हांव तुमच्याकडे मागपाक आयला की ह्या फुडले इलेक्शनाक हे जे प्रोजेक्ट तयार जातात तेजो लाभ आमकां मेळपाक जाय. बॉन्सर घालपाक मेळटले, सेक्युरिटी घेवपाक मेळटली, आणि पैसे काही मोडल्या उपरांत पैसे करपाक मेळटले. अशें असो तेंचो धंदो जाल्लो, हे धंद्याक आयले पैसे मोडटले आणि पैसे जोडटले म्हणून. आम्ही तो विचार करना, आम्ही 15 वर्षां मेहनत घेतलेली हा हे प्रोजेक्ट येऊपाक. तुम्ही जाणात लँड एक्विशन गेला, कितले लोकांची जमनी गेले, कितले लोकांनी त्याग केलो, आंदोलन केले, रस्तो रोको केले आणि हे प्रोजेक्ट काढले. आणि त्याच्या खातीर आज आमकां फुडले दीस आमकां पळोवपाक बरे मेळटले. ही एक म्हाजेर तुम्ही भरोसा दवरा, गॅरंटी दवरा, कारण फुडली जी येतात आतां इलेक्शनची 5 वर्सां फुडली ही आमच्या फायद्याची आहा. म्हणून हे लुटपाक कोणाक देऊ नका, कारण हे येतले 5 वर्सां लुटतले आणि वयतले. आज त्यांच्या प्रयत्नान आणि त्यांच्या अथक मेहनतीन आणि तुमच्या सगळ्यांच्या सहकार्यान त्यांच्यानी ह्या मतदारसंघात मोठमोठे प्रोजेक्ट हाडलेले आहोत. जे मोठमोठे प्रोजेक्ट आम्ही बघल्या उपरांत प्रत्येकाक एकतर मन खुश जातात, पण त्याचबरोबर व्यवसाय म्हणा नोकरी ह्याच्या बद्दलही आशा सगळ्यांक उत्पन्न झाली असतात. आणि ती आशा पूर्ण करणारो असो एकमेव आमदार आणि मंत्री म्हणजे बाबू आजगावकर आहोत.